नमस्कार, मी गौतम शिरसाट, गीतकार। मी जो आता हा अल्बम करत आहे द मराठा 24 कॅरेट, यामागचा हेतू एक असा आहे की माझे मित्र दिग्दर्शक सुरेशजी झाडे सर यांची एक संकल्पना होती आणि ती संकल्पना आम्ही या गीताद्वारे, हा मराठा समाज किती ग्रेट आहे, या मराठा समाजाचा बाना काय आहे, या मराठा समाजाचा उद्देश काय आहे आणि ते मराठा समाज जगतो कसा, मराठा समाज आहे कसा, लोक समजतात वेगळं परंतु मराठा समाज अस्तित्वामध्ये खऱ्या पद्धतीने आहे कसा, ती मांडणी या गीताद्वारे आम्ही या अल्बमद्वारे आम्ही समोर आणत आहोत। मराठा समाज म्हणजे काय काय केलं, मराठा समाज काय सोसलं, अन्याय करतो का नाही करतो, करीत जरी नसेल सॉरी अन्याय नाही करत परंतु जर कधी कुणी या समाजाचा जर आपण म्हणतो ना शेपटीवर पाय दिला तर मग त्याला सोडती नाही, त्या पद्धतीचा बाणा असलेला हा समाज एकनिष्ठ असा द ग्रेट मराठा या गीताद्वारे मी दाखवून दिलेला आहे आणि ती मांडणी आम्ही गीताद्वारे आपल्यासमोर आणत आहोत। तर आपण सर्वांनी या अल्बमला या गीताला भरभरून असा प्रतिसाद द्यावा अशी मी आपणाला विनंती करतो। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर, आपण या आता जे अल्बम लिहिला त्याच्यामध्ये आम्ही शब्द ऐकले की मराठा हा शब्द वापरला, तर महाराष्ट्रामध्ये सर्व राहणाऱ्या लोकांना उद्देशून हा शब्द वापरलाय का मराठा? म्हणजे कसं, म्हणजे ऑल महाराष्ट्रातील जे लोक आहेत त्यांना उद्देशून शब्द मराठा वापरलाय की कसा? नाही, मराठा हा जो समाज आहे मराठा समाज, त्या मराठा समाजाला उद्देशूनच आपण वापरलेला, मराठा समाज आहे कसा, मराठा समाजाबद्दल बहुजन समाज आणि सर्व समाज पकडून मराठा समाज राईट असं म्हणायचं? नाही नाही, समाजामध्ये आज लोकांमध्ये महाराष्ट्रातील सर्व नागरिक धरून असं तुम्हाला म्हणायचं? लोकांमध्ये थोडस एक गैरसमज आहे या समाजाबद्दल, का समाज थोडा असा असतो तसा असतो, परंतु नाही, तो गैरसमज दूर करण्यासाठी खरा हा मराठा समाज आहे कसा, किती ग्रेट आहे, त्या माध्यमातून आपण दाखवलं। म्हणजे तुमच्या गाण्याच्या शब्दातून तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातील तमाम रहिवासी म्हणजे मराठा समाज आणि यांना उद्देशून तुम्ही ही गीत लिहिलेलं आहे? महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनता ही मराठाच आहेत, ही मी मानतो या गोष्टीचा। म्हणजे आणि शब्द तुमचे खूप सुंदर आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला तुम्ही काय आश्वासन देता या गीताच्या माध्यमातून? मी तेच सांगितलं ना, मराठा समाज एकदम चांगला द ग्रेट 24 कॅरेट, 24 कॅरेट म्हणजे काय, कमी नाही असं 24 असल सोनं म्हणजे हा मराठा समाज, ही मराठी भाषा, हे आमचा महाराष्ट्र या गीताद्वारे आपल्यासमोर येत आहे। आता तुम्ही आनंद शिंदेनाच का निवडले गाण्यासाठी? तो एक वेगळा न्याय आहे, या गीताला न्याय देण्याचं काम आनंद शिंदेच करतील, त्यामध्ये ते लय अलय काय असतील ते आमचे मित्र अमरजी देसाई संगीतकार त्यांनी केलेले ते तालबद्धता त्याला एक चांगल्या प्रतीचा न्याय आनंद शिंदे देऊ शकतात। आनंद शिंदेचं एक वेगळंच अस्तित्व, बरोबर, बाणाच वेगळा आहे आणि तो मराठी ह्या बाणाला बाणा म्हणजे एकदम। आता मी तुमच्या गीतातून शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणलाय आणि समाजाला उद्देशून म्हणताय की महाराजांचा आदर्श घ्या, महाराजांचा बाणा घ्या आणि या आदर्शाप्रमाणे तुम्हाला राहायचं आहे असं शब्दातून तुम्ही वचनच घेताय या गीताच्या द्वारे असं आम्हाला वाटतं। बरोबर बरोबर, पुन्हा त्यामध्ये सांगितले ना माता जिजाऊंची शिकवण, म्हणजे हा समाजाची संकल्पना कशी आहे, मत कसं आहे, कुठलेल्या ही जा परस्त्री माता बहीण जाणं ही आपल्या महाराष्ट्राचे राज छत्रपती शिवाजी महाराजांची सांगून गेले तर आपल्याला माता जिजाऊ सांगून गेल्या, त्यांची शिकवण त्यांची परंपरा आपण बाळगत चालायची या गीताद्वारे आपण थोडा प्रयत्न करत आहोत। आपला कधी मानस आहे की हा चित्र हे गा जे तुमचा अल्बम आहे या प्रेक्षकापर्यंत कधी येण्याचं काय मानस आहे तुमचा? प्रयत्न आमचा लवकरात लवकर एक 15 तारखेच्या आसपास हा याचा व्हिडिओसहित आम्ही मार्केटमध्ये म्हणजे सर्व चॅनल्सवर प्रदर्शित करणारच आहोत, आमचा प्रयत्न आहे झालेच आणि या कथेमध्ये आमचा सर्वात जास्तीत जास्त तो प्रयत्न असेल लवकरात लवकर करण्याचा। येत्या 1-1.5 महिन्यामध्ये हा चित्र संगीत तुमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसेल असं तुम्हाला मानस आहे? अपेक्षा आहे, तशीच प्रयत्न आमचा जास्तीत जास्त असणार। धन्यवाद, तुम्ही या चॅनलला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल तुमचे सदस्य आभारी आहे, धन्यवाद। थँक्यू। आपण नाम जाणणार मेरा नाम सुरेश झाडे भावसार है,
सर आज का जो गाना रिकॉर्ड है उसके बारे में कुछ बताएंगे आप? हाँ, द मराठा 24 कैरेट। मैं इस गीत के द्वारा सारे महाराष्ट्र को, हमारे प्यारे छत्रपति शिवाजी महाराज, हमारी माता जीजाबाई के विचार को बताना चाहता हूँ। किस तरह का गाना है और इसके अंदर क्या कॉम्प्लीमेंट मिलेगा लोगों को? इसमें जितने भी वर्डिंग्स मेरे मित्र गौतम से साथ इन्होंने लिखे हैं, उस वर्डिंग्स के द्वारा सिर्फ एक ही संदेश लोगों तक जाएगा कि जियो और जीने दो। तो इस मराठी के ही बारे में तुम ऐसा सोचा आपने पूरा कोई बाहर का फिल्म निकाल के? आजकल मराठी फिल्म में बहुत सक्सेस हो रही है, वो माइंड में था कि कुछ और अलग चल रहा था आपके बीच? मराठा समाज जो है महाराष्ट्र में है, और आज से नहीं, आज से हजारों साल पहले से मराठा समाज जो है मतलब कमजोरों के लिए लड़ता था, लड़ता है, लड़ता रहेगा। तो ये गाना कब तक आने वाला है? ये 15 दिन में आप टीवी पे देख सकेंगे। ओके सर, और दर्शकों से क्या कहेंगे? बस हम यही कहेंगे कि इस गाने के बोलों को दिमाग में रख कर के उस तरह चलने की कोशिश कीजिए, ना कहीं हिंसा होगी, ना कहीं भेदभाव होगा, ना कोई ऊंच होगा, ना कोई नीच होगा। थैंक यू सर। आप पे जानना चाहेंगे? सर, मैं बाबा साहेब प्रभाकर मोहिते। प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाऊंना वंदन करतो। आमचे मित्र गौतम शिरसाट यांनी हे गाणं मराठा 24 कॅरेट 2 वर्षापूर्वी लिहिलं आहे, आणि ते चित्रपटासाठी लिहिलं होतं, पण चित्रपट काही झाला नाही। नंतर मग आता त्यांनी असं ठरवलं, मला म्हणे मोहिते हे गाणं बनवायचं आहे, बघितलं म्हणलं हे गाणं बनवायचंच, आणि याला काय आपण पैसे लागेल ते उपलब्ध करू। आणि हे शिवाजी महाराजाची जी शिकवण, जिजाऊची जे संस्कार, हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचे हे आम्ही एक उद्दिष्ट बाळगलं, आणि त्या दृष्टीनं हे गाणं आम्ही प्रेक्षकासमोर 15 तारखेच्या आत पूर्ण चॅनल्सवर रिलीज करणार आहे। क्या सोचा था आपने थीम्स करने से पहले, जब गाना करने से पहले आपने कुछ माइंड में डेवलप किया था कि मैं मराठा समाज के लिए ऐसा कुछ करने वाला? नहीं, मराठा समाज कैसा है, कैसा था पहले, हे आम्हाला या गाण्यातून सांगायचं आहे, आणि आता पण तसाच आहे। त्या मी आता हे गाणं जेव्हा प्रेक्षकासमोर जाईल, महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाईल, तेव्हा कळेलच प्रेक्षकांना किंवा महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला काही गाणं शिकवण कशी दिलेली आहे। तो व्हिडिओ की कुछ थीम्स आपके दिमाग में है? हाँ, वो थीम्स बनाई हमने। वैसे हमारे झाड़े सुरेश जी झाड़े सर है, जगदीश जी नालौड़े हैं, ये हमारे को बहुत ही सपोर्टिंग कर रहे, बोले तो 2 साल से सपोर्टिंग कर रहे। जो झाड़े सर के मन में था ये फिल्म बनाने की, वो कुछ वजह से हुई नहीं, तो करके एक गाना बना रहे अब हम। आगे का कोई प्लान है फिल्म बनाने का? आजकल फिल्म बहुत सक्सेस हो रही है, बहुत हिट हो रही है, मराठा नाम बहुत ऊंचा आया है अभी सर, सैराट फिल्म आप ले लो। सर, माझी पिक्चर ऑलरेडी बनलेली आहे, कॉलेज लाईफ एक मस्ती, आणि ती थोड्या दिवसात रिलीज होईल, पण त्याच्या अगोदर शिरसाट सरांनी हा प्रस्ताव माझ्या पुढे टाकला, म्हणून आम्ही त्याला होकार दिला। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो सर, सर्व जनतेनी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एक संदेश द्यायचा आहे मला, की एक शिवाजी महाराजाची शिकवण, जिजाऊचे जे संस्कार, त्याला धरून जर चाललं तर टोटल महाराष्ट्रातला समाज एकत्रित राहील असं माझं मत आहे वैयक्तिक। गीत गौतम शिरसाट, शिवबाचा भक्त मी मराठा, असं गाणं
हे गौतम शिरसाट यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ते गीत गाण्याचं मला भाग्य लाभलं, खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. डायरेक्टर सुरेश झाडे साहेब यांनी बहुमोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि जगदीश नलावडे हे सुद्धा यामध्ये सहभागी आहेत. या गीताला संगीतबद्ध अमर देसाई यांनी केलेलं आहे. या गीताचे निर्माता बाबासाहेब मोहिते आहेत. या सर्वांनी मिळून जबरदस्त गाणं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला डोळ्यासमोर ठेवूनच हे गाणं बनवलेलं आहे. मला असं वाटतं या गीताचं नाव आहे शिवबाचा भक्त मी मराठा. धन्यवाद. माझं नाव रेडी. माझं नाव अमर प्रभाकर देसाई. हे गाणं डायरेक्टर आमचे सुरेश झाडे आणि गौतम शिरसाटजी यांनी लिहिलेलं आहे आणि या गाण्याचं संगीत दिल्यानंतर आम्हाला एकच नाव दिसलं, आनंद शिंदेजी यांच्याचकडून आम्हाला गाऊन घ्यायचं होतं. त्याच्यामुळे सगळा हा खाटाटोप चाललेला आहे आणि लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचेल गाणं त्याची तयारी जोरदार चालू आहे आणि तुम्ही एन्जॉय कराल गाणं आणि खरोखर एक स्फूर्तीदायी गाणं आहे. हां, आणि ह्याच्यानी लोकांना हिस्ट्री प्लस पुढे काय भवितव्य आहे त्याची पण जाणीव होईल. म्हणून हे मराठा 24 कॅरेट म्हणजे आपल्याकडे गोल्डला एक महत्त्व आहे, तसं महत्त्व आहे मराठा 24 कॅरेट. थँक्यू.